नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आणि पाहूयात आता महत्त्वाची बातमी। चांदोली तालुका शिराळा येथील पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन क्षेत्र असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान वन्यजीव कार्यालयाच्या गोडाऊनला आग। आगीत सुमारे करोडो रुपयांचा नरक्या आणि जप्त केलेली ट्रक जळून खाक। शनिवार दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3:30 सुमारास चांदोली राष्ट्रीय उद्यान वारणावती येथील कार्यालयाच्या गोडाऊनला आकस्मित लागलेल्या आगीत गोडाऊनमध्ये असलेला नरक्या आणि नरक्या प्रकरणात जप्त करण्यात आलेले 2 ट्रक जळून खाक झाले। आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आणि वनमजूर यांच्या सहाय्याने त्यातील 2 ट्रक जेसीबीच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे। घटनास्थळी उपस्थित असणारे वनमजूर आणि वनपाल आलेल्या पाण्याच्या टँकरमधून बादलीने पाणी टाकून ट्रकची आग विझवत होते। सायंकाळी 7:00 सुमारास विश्वास उद्योग समूह शिराळाचे अग्निशामक दलाची गाडी येऊन आग विझवण्याचा उशिरापर्यंत प्रयत्न चालू होता। सदर घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनमजूर तसेच वनपाल गार्दे उपस्थित होते। सदरच्या घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कोकरूड पोलीस करत आहेत। भारत 24 अपडेटसाठी उपसंपादक शिवाजी नांगरे।